2011 मध्ये करण्यात आलेल्या विशेष पट पडताळणीदरम्यान ज्या 38 शाळांमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आले त्या संबंधित शाळांच्या तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोलीस ठाण्यात FIR दाखल करणार आहेत. याबाबतचे निर्देश गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. शिक्षण विभागामार्फत 3 ते 5 ऑक्टोबर 2011 या कालावधीत पट पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. विद्यार्थ्यांची एका शाळेतून दुसऱ्या शाळेत वाहतूक होऊ नये व बोगस विद्यार्थी संख्या समोर यावी या उद्देशाने पट पडताळणी केली होती. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 38 शाळांमध्ये बोगस विद्यार्थ्यांची नोंद असल्याचे दिसून आले. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाचे संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोषी मुख्याध्यापकांविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश 30 जुलै रोजी दिले आहेत. याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करावा असेही या पत्रात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.